एकाकृती विरुद्ध दिशेने फिरत असते, म्हणजेच ती वेगळी आकृती आहे. त्यानंतर काही रेषीय क्रमाने आकृत्या असतात आणि एक विरुद्ध दिशेने दाखवलेली असते, तिचा अवेगळी आकृती असते. त्यानंतर याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना परत जे चिन्ह आहे आकृतीमध्ये दिलेले त्याच्यामध्ये बदल केलेला असतो, त्यांचा आकार वेगळा केलेला असतो. शिवाय एखाद्या वेळी रेषेंचा गॅप असतो, रेषा डार्क केलेल्या असतात, फेट केलेल्या असतात किंवा जास्त चौकोन दिलेले असतात, दाट रेषा काढलेल्या असतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या तुम्हाला यामध्ये विचारलेल्या असतात आणि यावर आधारित तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतात. आकृत्यावर आधारित प्रश्न सोडवत असताना तुम्हाला जास्त बारकाईने आकृत्यांचं निरीक्षण करावं लागतं. म्हणजेच ह्या तिन्ही मध्ये मधल्या दोन आकृत्या समान आहेत आणि चौथ्या